అందార సోలంకిన అతిక్రమణ బిందు చావా ముందు మనిషి ముందు పునరుసి గావాచి గ్రామస్థ సోలంకి విరోధాత్ ఆక్రమక एक बातमी आलेली त्याच्यामध्ये त्यांनी काय आरोप केलेले आहे माझ्यावर मोठं बातमी त्याच्यामध्ये बायपास रोडवर अतिक्रमण करून भव्य हॉस्पिटल उभारण्याचा गाड आला. बायपास रोडवर अतिक्रमण बिलकुल केलेलं नाही. ते माझ्या मुलाच्या नावाने त्या प्लॉट खरेदी झालेली आहे. त्याची संमती घेऊन माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून एका ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. ते बांधकामाला काही स्टे नाही. आजही काम चालू आहे. ते पूर्णत्वाला लवकरच जाईल अशी अपेक्षा आहे. हा एक आरोप. नंतर प्लॉटिंगच्या संदर्भात एक आरोप. मी तर आता एकदम तुम्हाला माझी जी भूमिका पुनर्वसित गावाच्या संदर्भात ती सविस्तरपणे मांडली. अशा अनेक म्हणजे आरोप म्हणजे तथ्यहीन आरोप आहे. खोटे आरोप आहे. सांगतो ना काय विचार भाऊ असू दे. सोळंके यांनी पहिल्यांदा माजलगाव कृषी उत्पन्न समितीकडून 1 रुपया दराप्रमाणे ऐन मोक्याचा भूखंड मिळवला. मी भूमिका स्पष्ट केली. तिची मालकी कारखान्याचे तिथे माझ्या वैयक्तिक नाव नाही. आणि त्या ठिकाणी ज्या संस्था चालतात त्या कायदेशीर व्यवहार करणाऱ्या संस्था आहेत. त्या ठिकाणी काही दारूचा गुंतवणूकदाराचा अर्थ नाही. त्याच्यापासून रोखणं कुठला त्रास होतो त्याच्या मला कळत नाही. पत्रकारांना संपादकांना कुठं त्रास होतो. आता दुसरं त्यांनी म्हटलं की दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून कारखान्याच्या पैशातून. कारखान्याच्या पैशातून नाही. हा खूपच जो फंड शेतकरी जमा करतात कारखान्याला 3% वृद्ध दराच्या भाग विकास निधी म्हणून सार्वजनिक कामं करता येतात. असे हॉस्पिटल शाळेचे प्रोजेक्ट करता येतात. त्याच्यामधून तो शाळेचं बांधकाम उभारलेलं आहे. तेही कारखान्याच्याच मालकीचं आहे. आपल्या संस्थेच्या दुसऱ्या नाही. ती संस्था फक्त चालवण्यासाठी एका दुसऱ्या संस्थेला दिलेलं आहे. कारण शाळा चालवणं हे काही कारखान्याचं काम नाही. त्याच्यामध्ये आरोप केलाय की सभासदांना 1 रुपयाची फीस तरी कमी केली आहे. देवटा विचारतो मला. प्रत्येक सभासदाच्या मुलाला वर्षाला 1000 रुपये फीचं कन्सेशन आपण देतो. आत्तापर्यंत शेकडो लोकांनी ते कन्सेशन घेतलेलं आहे. 1 मुलगा पहिलीत आला तर त्याला 10वीपर्यंत 10000 रुपयाचा. आता त्यांनी इथं लिहिले रस्त्यावर अतिक्रमण करून लिहिलंय. म्हणजे आतमध्ये म्हणतो तो काय म्हणतो गोर गरिबाच्या घरकुलासाठी ती जागा होती. अरे एक काय तर ठरव रस्त्याची होती. किती हास्यास करतोय तुला सांग. पहिल्या पानावर लिहायचं रस्त्यावर अतिक्रमण केलं. दुसऱ्या पानावर म्हणायचं घरकुलाच्या जागेवर अतिक्रमण केलं. चौथा प्रकार 377 मध्ये 2 एकर जागेचा आहे. या जागेचा फेरच बोगस आहे म्हणतो. अरे ऑब्जेक्शन घेणं तहसीलदार कडे फेर बोगस घेता येतं. ती ऑब्जेक्शन कायदेशीर प्रक्रिया पार पडायला अशी भेट. तुम्हाला पत्रकार आहेत का कोण आहे तुम्हाला कायदा माहिती असला पाहिजे ना. एखाद्या फेरवर ऑब्जेक्शन बोगस असेल
ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. आता ते फेर होऊन 15 वर्ष झाले, कायम झाला खेळ. ती जागा सुतगिरणी आणल्यानंतर औद्योगिक संस्थेच्या नावावर आहे. ती भाडेपट्टीने एका खासगी महाविद्यालयाला दिली, भाडेपट्टीने दिली. त्या जागेवर अतिक्रमण होण्यापेक्षा एखादं महाविद्यालय सुरू झालं तर कोणाच्या पोटात का दुखावं हे मला नाही कळत. जागा संरक्षित झाली आहे. आणि असे फुटाणे इतके सोमकीचे की त्यामुळं आपण ते होत्या का, त्यामुळं त्यांनी पुनर्वसन गावाच्या बद्दलचा प्रश्न होता. मला एवढंच जाहीर करायचं की या इथे संपादक आणि कार्यकारी संपादक आणि बातमीदार यांच्यावरती मी आपली नुकसानीचा 1 कोटी रुपये दावा लवकरच त्यांना नोटीस दिली. नोटीस दिल्यानंतर तरी जर 1 कोटी रुपये दिले दावा करणार नाही, माफी मागे मागावी आणि 1 कोटी रुपये द्यावे असं त्या दाव्याचं स्वरूप असणार आहे. त्यांनी नाही दिले 1 कोटी रुपये तर त्यांच्यावरती सगळ्यावरती अजून नुकसानीचा आणि नुकसान भरपाईचा दावा दाखल करतील. कमी झाले दादा, 1 कोटी कमी झाले. आम्हाला पैसे भरावे लागतील कोर्टात. पैसे भरावे लागतील.